वर्ध्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेती पिकाचं नुकसान झालंय. सोयाबीन, तूर, कपाशी पिकांचं नुकसान झालंय. तर शेतात नाल्याचं पाणी देखील शिरलंय. वर्ध्यामध्ये अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात सोयाबीन आणि तूर पीक, कपाशी पिकाचं देखील नुकसान झालंय. नाला आणि शेत एकच झाल्यामुळं पुन्हा हे नाल्याला जर पाणी आलं तर पुन्हा हे शेतातूनच पाणी जाईल. त्यामुळं आमच्या मोसंबीचा बगीचा जो आहे, कमीत कमी आमच्या 1200 झाडाचा बगीचा आहे मोसंबीचा. आता 35-40 झाडं मोसंबीचे पडलेले आहे आणि शेतात पूर्ण गोटेच गोटे आहे. आता तुम्ही जर बघितलं तुम्हाला सभोवताल पूर्ण गोटेच गोटे दिसल. शेतातून माती हीच पूर्ण चालीच गेलेली आहे. त्यामुळं आमचं कपाशी, सोयाबीन याचंही नुकसान झालेलं आहे. पण त्याच्यासोबत सगळ्यात मोठं नुकसान हे झालं की शेतातली माती गेली आणि या शेतात आता गोटे आहे. आणि ह्या नाल्याचं जर खोलीकरण शासनानं त्वरित केलं नाही तर आमच्या शेतात माती ही राहणारच नाही असं लक्षात येऊन झालेलं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.